नमस्कार, सुवर्णाज रेसिपीमध्ये मी सुवर्णा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. माझे एक व्ह्यूअर ज्यांचं नाव आहे लक्ष्मी जैन, त्यांनी मला सांगितले की महाराष्ट्रीयन मसाला भात कसं बनवायची हे रेसिपी तुम्ही शेअर करा म्हणून. आज मी तेच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर वेळ न काढता साहित्य आणि कृती पाहूया. इथं मी बासुमती घेतलेला आहे, बेळगावी बासुमती घेतलेला आहे आणि ते निवडून स्वच्छ धुऊन नितळवून घेतलेलं आहे. आता हे आलं आणि मिरची आहे, हे एवढं आलं आहे, एक मिरची घेतलेली आहे. हे मी आता खलबत्त्यात ठेचून घेते. हे मी आलं आणि मिरची दोन्ही खलबत्त्यात चांगलं ठेचून घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण गॅस चालू करून घेऊया. ह्याच्यात आता पॅन तापलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. जवळपास 3 ते 4 चमचे होईल एवढं तेल घालून घेऊया. ह्याला जरासं तेल जास्ती लागते. आता तेल गरम झालेलं आहे, आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडा लागली की जरा फ्लेम तुम्ही कमी करा, कारण ते करपू नये. आणि ते झाल्यावर हे जिरे घालून घेऊया. तेजपत्ता 2, कढीपत्ता, फ्लेम बंद करून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घेऊया. हिंग घालून घेऊया.
हेच्यामध्ये आपण वाटाण्याची बिया घालून घेऊया आणि फ्लावर। आता मी गॅस पेटवून घेते, फ्लेम तुम्ही जरा कमीच ठेवा, लो टू मीडियमच ठेवा, म्हणजे करपू नये त्याच्या काळजीनं आपण फ्लेम ठेवायची। आणि हे भाजून झाले की ह्याच्यामध्ये जरासं तिखट गरम मसाला, गोडा मसाला, धने पावडर, हळद हे घालून घेऊन आपलं चांगलं हे भाजून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळीकडं मसाला लागली पाहिजे असं आपण भाजून घेऊया। खमंग वास सुटलेला आहे मस्त अगदी मसाल्याचा। आता हे मसाला भाजलेलं आहे, ह्याच्यामध्ये धुतलेलं तांदूळ आम्ही ह्याच्यात घालून घेऊ। शक्यतो तुम्ही वासाचीच तांदूळ घ्या, साधी तांदूळ वापरू नका। वासाचं तांदूळ घेतलं ना भात छान वास येतोय। हे जरासं असं परतून घेऊया। फार वेळ लागत नाही, लवकर होते भात आणि चविष्ट पण होते, हे तुम्ही नक्की करून बघा, खूपच सुंदर होते भात। आणि मी गोड मसाल्याचं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते बघा। आता मी ह्याच्यामध्ये मोजून एक कप तांदूळ घेतलेला आहे, आपण ह्याच्यामध्ये मोजून दोन कप पाणी घालणार आहे। हे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, गरम पाणी ह्याच्यामध्ये एक कपला दोन कप घालून घेऊया। हे बरोबर होते पाणी। जरासं आम्ही काजू घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, जरासं तुम्ही फोडणीच्या भातामध्ये हे मसाले भातामध्ये थोडंसं गूळ घाला, त्याच्यापासून चव छान येतोय। काही लोक घालत नाही पण मी घालते, पण तुम्ही घालून बघा मस्त चव येतोय त्याला। आता आपण हे भात शिजत ठेवूया। लो टू मीडियम ठेवून आपण हे भात करून घेऊया। आता हे 5 ते 10 मिनिटं गेले की नाही आपण काढून बघूया। आता 5 मिनिटं झालेलं आहे, आता आम्ही हे काढून बघूया। वाव मस्त वास यायला लागलाय, हे जरासं आपण असं हलवूया। हलवून आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया, आताच घातलं ना तर भातात सगळीकडे मुरते आणि स्वाद अगदी सुंदर येते। तुम्ही नको असेल तर तुम्ही नाही घालू शकता, पण घातला तर छान वाटते। हे जरा अजूनही व्हायला पाहिजे। आपण आता मंद आचेवर हे वाफ काढून घेऊया। मस्त झालेलं आहे, आता हे झाकून आणि एक 5-10 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया। आता आपण भात झाले का बघूया। वा मस्त वाटा लागले, वास एकदम सगळीकडे सुगंध दरवळतोय। हे भात झालेला आहे,
मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला। मस्त झालाय, नक्की करून पहा तुम्ही। आता मी गॅस बंद करते। महाराष्ट्रीयन मसाला भात कसं बनवायचं हे रेसिपी तुम्ही पाहिला, हे घरी नक्की ट्राय करा। कशी बनली हे तुम्ही मला नक्की कळवा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तुम्हाला आणखीन कोणती नवीन रेसिपी शिकायची आहे तेही मला कळवा। परत भेटूया पुन्हा एक असंच नवीन झणझणीत मजेदार रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।